कुख्यात तस्कर आणि दरोडेखोर वीरप्पनचं नाव घेतलं की आपल्याला आठवतात त्याच्या मोठमोठ्या मिशा आणि क्रूरता. 18 जानेवारी 1952 ला जन्मलेल्या वीरप्पनने वयाच्या 17व्या वर्षी हत्तीचा शिकार केला आणि या हत्तीला मारण्याची त्याची स्वतःची वेगळी अशी टेक्निक होती. माथ्याच्या मधोमध गोळी झाडून तो हत्या करत होता. आश्चर्याचं म्हणजे वीरप्पनने तब्बल 40 वर्ष जंगलात स्वतःच राज्य चालवलं. 3 राज्यांच्या निशाण्यावर तो नेहमीच होता आणि असं म्हणतात की सरकारने त्याला पकडण्यासाठी जवळजवळ 20 कोटी रुपये खर्च केले होते, तरी देखील तो सापडला नाही. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांवर त्याचं वर्चस्व होतं. चंदन तस्करी, हस्तिदंताची तस्करी, पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्या, अपहरण असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर होते. 20 वर्षांपासून शोध सुरू असणाऱ्या वीरप्पनचा पोलिसांनी फक्त 20 मिनिटात कसा खात्मा केला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. 2000 मध्ये त्याने दक्षिण भारतातील त्यावेळेचे प्रसिद्ध अभिनेते राजकुमार यांचं अपहरण केलं होतं. तब्बल 100 दिवस त्यांना कैदेत ठेवत त्यांना सोडण्यासाठी त्याने अनेक मागण्या मान्य करायला लावल्या. कर्नाटक आणि तामिळनाडू दोन्ही राज्य सरकारांना त्याने अक्षरशः गुडघे टेकायला लावले. या घटनेनंतर तामिळनाडू सरकारने वीरप्पनचा खात्मा करण्याचा निर्धार केला. तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना केली. यात 752 पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. 1993 मध्ये वीरप्पनला पकडण्याचा विजय कुमार यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. 2004 ला वीरप्पनला जंगलाबाहेर काढण्यासाठी एसटीएफने पूर्ण युक्ती लढवली होती. त्याच्या डोळ्यांच्या उपचारासाठी जंगलाबाहेर येण्यासाठी एक अम्ब्युलन्स पाठवण्यात आली, ज्यात ड्रायव्हर आणि वैद्यकीय कर्मचारी बनून एसटीएफच्या 2 कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलं होतं. वीरप्पनला घेऊन अम्ब्युलन्स निघाली. ओळख लपवण्यासाठी वीरप्पनने झुपकेदार मिशा देखील काढल्या होत्या. त्यानंतर अम्ब्युलन्स ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी पोहोचल्यावर पुढे बसलेल्या एसटीएफचे दोन्ही जवान खाली उतरून त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पण बंद असलेल्या अम्ब्युलन्सच्या काचेतून वीरप्पनच्या साथीदारांनी पहिल्यांदा फायरिंग केली. त्यानंतर एसटीएफने चारही बाजूने अम्ब्युलन्सवर फायरिंग केली. तब्बल 20 मिनिटं चाललेल्या या चकमकीत 338 राऊंड गोळ्या झाडल्या गेल्या. अम्ब्युलन्स मधून फायरिंग बंद झालं. अम्ब्युलन्सचं दार उघडून पाहिलं तर मिशाण असलेला 52 वर्षाचा वीरप्पन अगदी 25 वर्षांचा दिसत होता. त्याच्या उजव्या डोळ्याला गोळी लागली होती. तो अखेरचे श्वास मोजत होता आणि अशा पद्धतीने त्याचा खात्मा झाला. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.